रविकांत तुपकर यांनी बऱ्याच वर्षांनंतर कुटुंबासोबत केली होळी साजरी। राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या। आज सर्वत्र होळीचा सण साजरा होतोय। बच्चे कंपनी पासून तर ज्येष्ठ नागरिकात कलरफुल धुईवंदन पाहायला मिळत आहे। यात राजकारणी नेते मंडळी सुद्धा कमी नाहीयेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी आज सहकुटुंब होळी साजरी केली आहे। यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील सर्व जनतेला होळी निमित्त शुभेच्छा सुद्धा दिल्यात। तर होळी हा पारंपरिक सण असून तो ठेवा असल्याचे मत व्यक्त करत सर्वांनी साजरा करावा असे आवाहनही केले। क्विक एक्सप्रेस साठी जया सोळंकी बुलढाणा। आज होळीचा सण संबंध महाराष्ट्र आणि देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हा सांस्कृतिक ठेवा आहे। होळी हा आपला पारंपरिक सण आहे आणि हा साजरा केलाच पाहिजे। मी सुद्धा अनेक वर्षांनंतर आज कुटुंबासोबत होळी साजरी केली, धुलिवंदन केलं। कारण चळवळीच्या निमित्ताने सातत्याने राज्यभर दौरे, आंदोलनं या सगळ्या व्यापामध्ये आम्ही असतो आणि असं कधी होळीला किंवा धुलिवंदनाला घरी राहण्याचा योग येत नाही। आज अनेक वर्षांनंतर परिवाराला सोबत होळी साजरी करायला मिळाली, मला प्रचंड आनंद होतो आहे। या होळीच्या धुलिवंदनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतोय।